सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी बोलतोय. गेल्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून आपण सगळे सोबत कोरोनाची लढाई लढतो आहोत आणि 28 मार्चपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकही पेशंट नव्हता, परंतु आज आता या दिवसाअखेर आपल्याकडे जवळपास 70 पेशंट्स आहेत. त्याच्यापैकी सर्वाधिक पेशंट जे आहेत 62, 62 पेशंट्स हे एकट्या मालेगाव शहरातले, आणि मालेगाव शहरातले देखील 1-8 कंटेनमेंट झोन जिथे आपण केलेले त्याच परिसरातले आहेत, आणि बाकीचे 8 पेशंट जे आहेत त्यातले 5 नाशिक शहरामधले आणि 3 पेशंट्स आपले इतर तालुक्यांमधले आहेत. जवळपास 15 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांमध्ये हा सगळा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसतो. बाकीच्या 11 तालुक्यांमध्ये अजूनही एकही पेशंट आपल्याला दिसून आलेला नाही. ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. मालेगावच्या बाबतीत पण जर बघायचं झालं तर असं दिसून येतं की सुरुवातीला जे पॉझिटिव्ह पेशंट आले त्यांचं अतिशय चांगलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण केलं, त्यामुळं त्या लोकांना आपण आधीच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं होतं, त्यांना त्या समाजापासून दूर केलेलं होतं जेणेकरून तो प्रादुर्भाव तिकडे वाढू नये, आणि तिथून दूर करून त्यांना इन्स्टिट्यूशनली क्वारंटाईन केलं होतं, आणि त्यातनंच पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आता येत आहेत. म्हणजे ज्या मूळ माणसांपासून लागण झालेले लोक आहेत, जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत, हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आधीच होते, त्याच लोकांमधून हे पॉझिटिव्ह पेशंट्स आता येत आहेत. यावरती आमच्या असं लक्षात आलं की आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जर जास्तीत जास्त लोकांना केलं तर आपण थोडासा याला प्रादुर्भावाला अटकाव करू शकू. त्या दृष्टीने आता मालेगावमध्ये आपले जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहेत. मालेगावमध्ये आपण इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर पण सुरू केलंय. एक IAS दर्जाचे अधिकारी पण तिथे दिले. तिथे पोलीस डिपार्टमेंट जी मालेगावची बाह्य सीमा आहे की मालेगाव शहरामध्ये कुणी नवीन माणसं जाऊ नये आणि मालेगाव शहरातून परस्पर बाहेर कुणी जाऊ नये जेणेकरून इतर ठिकाणी त्याचा फैलाव होणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था पोलीस विभागाकडून केली जात आहे. त्यामध्ये अर्थात इसेन्शियल सर्व्हिस घेऊन जाणारी वाहनं वगळलेली आहेत, परंतु त्यांची देखील योग्यरित्या निगराणी करून त्यांना फ्युमिगेशन वगैरे करून महानगरपालिकेच्या मार्फत ती वाहनं आतमध्ये सोडली जातात. तर आता या पुढचा आपला जो टप्पा आहे तो एक महत्वाच्या टप्प्याकडे आपण जाणार आहोत. 20 तारखेपासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सवलती मिळणार आहेत. सुदैवाने आपल्याकडचा जास्तीत जास्त भाग, म्हणजे हे 4 तालुक्यातला नाशिकमधले 5 कंटेनमेंट झोन, या 2-3 तालुक्यांमधले 3 कंटेनमेंट झोन आणि मालेगावमधले 8 कंटेनमेंट झोन जर सोडले तर बाकी भागामध्ये कुठेही याचा प्रादुर्भाव नाही. म्हणजे जर रफ एस्टिमेट सांगितला तर जवळपास 80-90% भूभाग जो आहे नाशिक जिल्ह्याचा तो आजही कोरोनापासून मुक्तच आहे, त्यामुळे तिथे शासनाने काही परवानग्या दिलेल्या आहेत. कालच अतिशय विस्तृत नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाने जारी केलेलं आहे. आदरणीय मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीचं ते नोटिफिकेशन आहे. त्याप्रमाणे आपण सगळी कारवाई आता करणार आहोत, परंतु ती कारवाई देखील म्हणजे एकदम लॉकडाऊन आता उठलेला आहे किंवा आता काहीच बंधनं आपण पाळायची नाही आणि आपण या सगळ्यामधून बाहेर पडलोय अशा पद्धतीचं नाहीये. त्याला सुद्धा खूप बंधनं पाळणार आहोत आपण. फक्त जे आज जिथे प्रादुर्भाव नाही तिथली पण जे काही एकदम आपण शटडाऊन केलेलं आहे ते थोड्या प्रमाणामध्ये मोकळं होणार आहे. उद्योगधंद्यांना काही प्रमाणात मोकळीक आहे, बँकांना मोकळीक आहे, सामाजिक संस्थांना मोकळीक आहे. काय करता येईल आणि काय नाही करता येणार हे सगळ्याचं विस्तृत वर्णन त्याच्यामध्ये आहे. काही लोकांनी असं प्रसारमाध्यमांमध्ये किंवा काही ठिकाणी असं बोलताना व्यक्त केलं की नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये आहे किंवा ऑरेंज झोनमध्ये आहे की ग्रीन झोन वगैरे. तर हे जे काही झोन वगैरे आहेत, रेड, ऑरेंज आणि ग्रीन, हे आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या संदर्भातला तो विषय आहे. तो उद्योगधंदे किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात त्याचा काही संबंध नाही. त्यांनी जसं वेगळेवेगळे डिपार्टमेंट आपापल्या दृष्टीने, जसं शेतीच्या दृष्टीने वेगळे झोन केले जातात, आर्थिक गोष्टींच्या बाबतीत वेगळे झोन्स केले जातात, असे वेगवेगळे झोन्स वेगळेवेगळे विभाग करत असतात. तर हे झोनिंग जे आहे ग्रीन, ऑरेंज आणि रेड, हे फक्त तिथं कोरोनाचा प्रादुर्भाव कसा हे याच्यावरती आरोग्य विभागाला जे काही काम करायचंय त्याच्या आखणीपुरता तो मर्यादित विषय आहे. आपल्याला जे इंडस्ट्री सुरू होणार आहेत किंवा काय होणार आहेत ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्याचा संबंध कशाशी आहे तर ह्या नोटिफिकेशनशी आहे. तर आम्ही आज हे नोटिफिकेशन जाहीर करतो, त्याच्याप्रती इंटरनेटवर देखील उपलब्ध आहेत, आणि आपल्याला परवानगी कशी मिळणार तर त्या आपण ऑलरेडी ती व्यवस्था सगळी स्थापित केली आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील काही उद्योगधंद्यांना आपण परवानगी देत होतो, त्याची एक व्यवस्थित प्रक्रिया आपण सेट केलेली आहे. जी अत्यावश्यक वाहनं आहेत त्यांना परवानगी कशी, त्याची पण RTO-ची व्यवस्था आपण सेट केलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे कोणी लेबर जाणार असतील किंवा शेतीवरती जाणारी लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण कृषी विभागामार्फत एक हेल्पलाईन तयार करत आहोत.
तर सर्व त्या त्या डिपार्टमेंटनी त्यांच्या त्यांच्या हेल्पलाईन्स आता सुरू करण्याच्या अवस्थेत आहे. जवळपास 80-90% डिपार्टमेंटची हेल्पलाईन आधीच सुरू होत्या, त्याच्या त्याच हेल्पलाईन पुढे देखील चालू राहतील. आणि नवीन काही कुणाला जर का कुठे जाण्याच्यासाठी जे काही पासेस वगैरे द्यायची काही व्यवस्था करायची आहे तर ते देखील अधिकार आम्ही आमच्या इन्सिडेंट कमांडर्सला दिलेले आहेत, म्हणजेच आपल्या एसडीओंना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाकडून देखील काही परवानगी दिल्या जाऊ शकतात. तर त्या सर्वचं एक सारासार विचार करून जास्तीत जास्त सुकर पद्धतीने कशा परवानगी दिल्या जातील या पद्धतीने आपण सर्वजण काम करणार आहोत. मला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा निवेदन करायचंय की आपली परिस्थिती अजूनही अतिशय चांगली आहे, अतिशय नियंत्रणात आहे. सर्व नागरिकांनी जर सगळ्या सूचनांचं पालन योग्य प्रकारे केलं तर आपण अतिशय सुखरूपपणे कमीत कमी नुकसान होऊ देता आपण यातनं बाहेर पडू. आपल्याला कल्पना आहे की आपल्या इथले 2 पेशंट बरे सुद्धा झालेले आहेत. आरोग्य विभाग देखील खूप चांगलं काम करत आहे. जो पहिला पेशंट होता तोही बरा झाला, जो दुसरा पेशंट होता तोही बरा झाला. माझी अशी इच्छा आहे की आज आपल्याला असं दिसतं की रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात आपण चिंतेत येतो, आता आपले पेशंट बरे होण्याची देखील एक सुरुवात झालेली आहे. पहिला बरा झाला, दुसरा बरा झाला, तर हळूहळू तिसरा, चौथा, पाचवा असे बरे होत जातील. तर एक वेळ असेल की आपण ह्याची कुठेतरी एक स्टॉप करू, एका पीक पॉईंटवरती आपण जाऊ आणि नंतर हे सगळे लोक बरे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. परंतु हे कधी होईल, ज्यावेळेला आपण नवीन पेशंट निर्माण होण्याची शक्यता कमीत कमी ठेवू तेव्हा. जर आपण हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही, आपण जर का गर्दी अनावश्यक निर्माण करायला लागलो, आता ह्या उद्याच्या नोटिफिकेशन नंतर जर आपण असं समजायला लागलो की आता सगळं काही झालेलं आहे, आपली सुरुवात करून टाका पूर्वीप्रमाणे, तर मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा लॉकडाऊनच्याच कडे माघारी यावं लागेल. कारण एक जरी नवीन पेशंट तयार झाला तरी त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला कंटेनमेंट झोन करावं लागेल आणि कंटेनमेंट झोनमध्ये या कोणत्याही सवलती आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे आता आपण खुलेपणाने राहायचंय का कंटेनमेंट झोनमध्ये बंदिस्त व्हायचंय हा निर्णय प्रत्येक नागरिकाला घ्यावा लागेल. आपल्या चुकीमुळे पूर्ण आपला जो एरिया आहे तो आपण पुन्हा कंटेनमेंट झोन बनवून बंद करून टाकायचा का बंदिस्त करून टाकायचा का हे सगळं आता आपण ठरवायचंय. त्यामुळे मला वाटतं की आतापर्यंत अतिशय उत्तमरित्या सर्वांनी साथ दिलेली आहे आणि आपण चांगल्या प्रकारे इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढच्या देखील काळामध्ये असंच साथ आपली राहील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.